राज्यात यापुढे नव्याने बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांवर लहान वाहनांना टोल आकारला जाणार नाही. याबाबतचं टोल धोरण सरकार लवकरच आणणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरही लहान वाहनांना टोल माफी मिळावी म्हणून राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मुंबई एंट्री पॉईंट टोल नाक्यांबाबत 31 जुलै रोजी अहवाल येणार असून त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. तर कोल्हापूर टोलबाबत रस्त्यांचं पुनर्मूल्यांकन सुरू आहे. त्यानंतर शासन आणि आयआरबी कंपनी जी रक्कम ठरवेल ती आयआरबी कंपनीला दिली जाईल. ही रक्कम देण्यासाठी शासन महापालिकेला मदत करणार आहे असंही पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये यापुढे कधीही स्मॉल व्हेकलवर पीडब्ल्यूडी आणि एमएसआरडीसीच्या रोडवर टोल राहणार नाही नवीन रस्त्यांवर सुद्धा. मग महाराष्ट्रामध्ये आता राहिले ते फक्त नॅशनल हायवेचे टोल आणि त्यातही गडकरींचं आणि मुख्य पंतप्रधानांचं बोलणं असं झालेलं आहे आणि त्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये निर्णय पण व्हायचा आहे की नॅशनल हायवेच्या रोड्सना सुद्धा असा निर्णय करता येईल का की स्मॉल व्हेकल एक्झाम. तर मग महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवे नाही, पीडब्ल्यूडी नाही, एमएसआरडीसी नाही, कुठल्याच टोलना स्मॉल व्हेकलला टोल राहणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.